औरंगाबाद वाळूज रस्त्यावरील हा खड्डा आता कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. हा खड्डा एका वाहनधारकाच्या गाडीमध्ये आला आणि त्याचा अपघात होता होता तो वाचला. मग काय, वाहन चालकाला खड्ड्यांचा राग आला आणि त्याने थेट खड्ड्याच्या विरोधात पोलीस स्टेशन गाठलं. या खड्ड्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत खड्ड्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माझा उद्देश आहे का त्या खड्ड्यावर गुन्हा दाखल व्हावा, कारण माझ्या गाडीचं नुकसान झालं असं अचानक अनेकांचं नुकसान होत होतं. पण ते आणि त्यांनी परत त्याच्या टाळाटाळ केल्यानंतर मी कंट्रोल रूमला कळवलं का अशा अशा ठिकाणी घटना घडली आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी मी यांच्याकडे आलो असता हे नाकारत आहे. मग कंट्रोल रूमने त्यांना सांगितलं की त्यांची तक्रार घेऊन टाका. मग त्यांनी तक्रार घेतली आणि मला सांगितलं तर आम्ही या घटनेचा पंचनामा करू. पोलिसांनी तक्रार तर घेतली, मात्र खड्ड्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात असमर्थता दर्शवली. कायद्यात अशी तरतूद नसल्याचं पोलीस सांगतात. त्यांना सांगितलं की खड्ड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रयोजन नाही आहे. जर तो रस्ता बनवणाऱ्याविरुद्ध ज्यांनी रस्ता बनवला त्यांनी त्यांची तक्रार दिली तर त्यावर कारवाई करू. एका नागरिकाने तक्रार केली आणि कारवाई शक्य नाही हे जरी खरं असलं तरी शहरात सगळीकडे असंच खड्ड्यांचं साम्राज्य आहे. एकही रस्ता असा नाही की ज्या ठिकाणी खड्डे नाहीत. महापालिकेच्याच माहितीनुसार शहरात आणि परिसरात छोटे मोठे 25,000 खड्डे झालेत. त्यामुळे आता खड्ड्यांवर नाही, मात्र ज्यांनी रस्ते बनवले अशांवर तरी कारवाई करण्याची गरज आहे. विशाल करोळीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.